Now next point is different types of AC circuits. अपन आता वेगवेगळ्या कंपाउंड्स ना एसी व्होल्टेज अप्लाई केल्यानंतर एसी व्होल्टेज आणखीन करंट जे आहे या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स काय असतो, हा फेज डिफरन्स आपण इथं पाहायचा आहे वेगवेगळ्या सर्किटसाठी. त्यामध्ये फर्स्ट आहे एसी व्होल्टेज अप्लाईड टू अ रजिस्टर. आपण रजिस्टन्सला जर एसी व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर एसी व्होल्टेज जे आहे आणखीन करंट जे आहे ह्या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स काय असतो आपण ते इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड हियर सपोज अ रजिस्टर ऑफ रजिस्टन्स आर इज कनेक्टेड टू अन ए सी सोर्स ऑफ ए एम एफ विथ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ई इज गिवन बाय. आता हा कॅपिटल आर हा रजिस्टन्स आहे. ह्या कॅपिटल आर इतक्या रजिस्टन्सला आपण ए सी व्होल्टेज आहे, ए सी सोर्स जे आहे, ई इक्वल टू ई नॉट साईन अप ओमेगा टी, हा ए एम एफ आपण ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉस अप्लाय केला आहे, ए सी व्होल्टेज अप्लाय केलेला आहे, त्याची व्हॅल्यू आहे ई इक्वल टू ई नॉट साईन अप ओमेगा टी. इतकं आपण हे इन्स्टंटेनियस व्होल्टेज हा सोर्स ए सी सोर्स आहे ई, हा सिम्बॉल दाखवला डायग्राममध्ये पहा, हा आपण ए सी सोर्स ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे. नाऊ वेअर ई नॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज अँड ओमेगा इज इट्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता ई नॉट जे आहे ह्याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू जे आहे ई एम एफची, मॅक्झिमम व्हॅल्यू जे आहे ई नॉट इतकी असते पीक व्हॅल्यू, आणखीन ओमेगा जे आहे हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ह्या ए सीची. लेट ई बी द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द रजिस्टन्स. आता आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ई एम एफ आपण अप्लाय केल्यानंतर यातली ई इतकं पोटेन्शियल ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉस झालं आपण असं मानलं तर हे व्होल्टेज ड्रॉप जे आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इक्वल टू आय इन टू आर, दॅट इज व्होल्टेज इक्वल टू करंट इन टू रेजिस्टन्स. नाव हिअर व्होल्टेज इज ई एम एफ ई, करंट इज आय अँड रेजिस्टन्स इज आर. नाव हिअर इन्स्टंटेनियस ई एम एफ इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ड्रॉप. आता आपण जे अप्लाय केलेलं इन्स्टंटेनियस ई एम एफ जे आहे, हा ई एम एफ जे आहे संपूर्ण ई एम एफ ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होतो, म्हणून आपण अप्लाय केलं इन्स्टंटेनियस ई एम एफ, आणखीन ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल ड्रॉप झालं आहे ते दोन्ही समान असतं, दोन्ही आपण इक्वेट केले तर हे आय इन टू आर हा जे आहे आपण ड्रॉप झालेला रजिस्टन्सच्या अक्रॉसचा ई एम एफ आहे, आणि हा ई इतका असतो, आणि ईची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ई ई नॉट साईन अप ओमेगा टी. रिअरेंजिंग टर्म्स आय इक्वल टू टेक आर दिस साईड डिवाइड्स दॅट इज ई बाय आर, आय इक्वल टू आर एज इट इज. नाव पुटिंग व्हॅल्यू ऑफ ई, ई इज नथिंग बट ई नॉट साईन अप ओमेगा टी. हिअर दिस ई नॉट अपॉन आर इज नथिंग बट आय नॉट, दॅट इज पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ अपॉन रेजिस्टन्स, दॅट इज व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स इज करंट. दिस इज मॅक्झिमम व्होल्टेज हेन्स मॅक्झिमम करंट. आय इक्वल टू आय नॉट साईन अप ओमेगा टी, दिस इज द इन्स्टंटेनियस करंट डेव्हलप्ड दॅट इज प्रोड्यूस्ड इन दिस रेजिस्टन्स आर, दॅट इज फ्लोईंग थ्रू दिस रेजिस्टन्स आर. ह्या रजिस्टरमधून आरमधून जे फ्लो होणारा इन्स्टंटेनियस करंट आहे, हा इन्स्टंटेनियस करंट आय इक्वल टू आय नॉट साईन अप ओमेगा टी इतका आहे. आणि आपण अप्लाय केलेला ई एम एफ जे आहे हा ई एम एफ ई इक्वल टू ई नॉट साईन अप ओमेगा टी आहे. इतका आपण ई एम एफ व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ह्या रजिस्टरमधून फ्लो होणारा इन्स्टंटेनियस करंट जे आहे तो आय इक्वल टू आय नॉट साईन अप ओमेगा टी, याचा आपण इक्वेशन इथं डिराईव्ह केलेला आहे. ह्याच्यामध्ये कम्पेअरिंग विथ ओम्स लॉ वी फाइंड दॅट रजिस्टर बिहेव सिमिलरली फॉर बोथ ए सी अँड डी सी व्होल्टेज. आता आपण जर ही इक्वेशन कम्पेअर केले ओम्स लॉला कम्पेअर केल्यानंतर ह्यामध्ये ए सी आणखीन डी सी जे ह्या दोन्ही करंटसाठी हा रजिस्टन्स जे आहे हा रजिस्टन्स सिमिलर फंक्शन जे आहे समान कार्य करत असतो, म्हणजे ए सीमध्ये जे काही याचं फंक्शन आहे तेच इथं डी सीमध्ये पण हा रजिस्टन्स बिहेव करतो. रजिस्टन्स जे आहे हा रजिस्टन्स म्हणजेच अपोजिशन ऑफर्ड बाय दिस मटेरियल टू फ्लॉप इलेक्ट्रिक चार्जेस, दॅट इज फ्लॉप करंट. करंटला अपोज करणं, विरोध करणं हे ह्या रजिस्टन्सचं कार्य आहे, रजिस्टन्सचं काम आहे, आणि हे रजिस्टन्सचं काम ए सी करंटसाठी आणखीन डी सी करंटसाठी हा रजिस्टन्स सेमच करतो, सेमच बिहेवियर करतो ह्या दोन्ही करंटसाठी. आपण इथं इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन आय इक्वल टू आय नॉट साईन अप ओमेगा टी हे डेव्हलप केलेलं आहे, हे कॅल्क्युलेट केलेलं आहे ह्या रजिस्टरमधून फ्लो होणार इन्स्टंटेनियस करंट, आणि ऑलरेडी आपण अप्लाय केलं ई एम एफचं इक्वेशन ई इक्वल टू ई नॉट साईन अप ओमेगा टी, ही दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळालेली तिथं. आता याच्यावरून आपण पुढं ह्या फेजर डायग्राम बघायचं आहे, म्हणजे या दोन्हीमधला फेज पाहायचा आहे करंटमधला आणि व्होल्टेजमधला ई एम एफमधला. नाव हिअर फॉर अ रजिस्टर देर इज झिरो फेज डिफरन्स बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग ई एम एफ, दॅट इज दे आर इन फेज. आता आपण पाहिलेलं आहे की रजिस्टन्सला आपण ए सी ई एम एफ ए सी व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्याचं इक्वेशन जे होतं ते ई इक्वल टू ई नॉट साईन अप ओमेगा टी, आणि त्यातून जे फ्लो होणारा करंट आहे त्याचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं तर ते आलेलं होतं आय इक्वल टू आय नॉट साईन अप ओमेगा टी. त्यामुळे दोन्हीमध्ये आय नॉटच्या ऐवजी ई नॉट,
साइन ओमेगा टी, साइन ओमेगा टी सेम आहे, त्यामुळे दोन्ही जे आहे दोन्ही हे इन फेज आहेत, त्यामध्ये दोन्हींच्यामध्ये करंट आणखी ईएमएफ जे आहे व्होल्टेज जे आहे ह्यामध्ये झिरो फेज डिफरन्स आहे. इन केस ऑफ रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्समधून करंट आणि व्होल्टेज ज्यावेळी पास होतात त्यावेळी दोन्हीमध्ये झिरो फेज डिफरन्स असतो, दोन्ही सायमल्टेनियसली इन्क्रीज अँड डिक्रीज होतात. त्यामध्ये डायग्राममध्ये पहा आपण करंटचं आपण जे करंटचं आपण इक्वेशन जे आहे हे असं आय नॉट मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, डॉटेड लाईन दाखवलेलं करंट, डार्क लाईननं हे ईएमएफ दाखवलेलं आहे. हे डार्क लाईन जे आहे ही ईएमएफचा ग्राफ आहे, सायनोसाईडली व्हॅरी होतं ईएमएफ, आणखीन करंट पण सायनोसाईडली व्हॅरी होतं. हा डॉटेड लाईन दाखवले पहा इथं आता याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर याच्यामध्ये पहा हे दोन्ही जे आहेत हे ई नॉट आणि आय नॉट सायमल्टेनियसली इन्क्रीज होतात, सायमल्टेनियसली डिक्रीज होतात. तर याच्यामध्ये हे दोन्ही पहा हे हा व्हेक्टर ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज रोटेट होतं दोन्ही एकाच लाईनमध्ये आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत करंट आणि व्होल्टेज. तर हे इथून जे आहे हे सायमल्टेनियसली एकाच वेळी इन्क्रीज होतात, एकाच वेळी डिक्रीज होतात. हे पहा इथं एकाच वेळी हे इन्क्रीज झाले, एकाच वेळी डिक्रीज झालेत, परत इकडे निगेटिव्ह इन्क्रीज झाले, परत डिक्रीज झालेत, परत इन्क्रीज झाले. हे ब्ल्यू लाईन जे आहे हे व्होल्टेज आहे, पिंक लाईन जे आहे डॉटेड लाईन ही करंट आहे. हे दोन्ही एकावेळी बघा इथं दोन्ही एकावेळी वाढतात, दोन्ही एकावेळी कमी होत आहेत, दोन्ही एकावेळी झिरो आहेत, दोन्ही एकावेळी मॅक्झिमम आहेत. असे हे दोन्ही करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे इन फेज असतात, त्यामध्ये दोन्हींच्यामध्ये करंट आणि व्होल्टेजमध्ये झिरो फेज डिफरन्स आहे. तर इथं पहा बोथ ई अँड आय रीच झिरो मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यूज ॲट द सेम टाईम. एकाच वेळी हे बघा इथं दोन्ही एकाच वेळी मॅक्झिमम आहेत, एकाच वेळी मिनिमम आहेत, परत एकाच वेळी मॅक्झिमम आहेत. हे असं इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं आहे, एकाच वेळी हे मॅक्झिमम होतात, एकाच वेळी मिनिमम होतात, दोन्ही एकाच वेळी हे वाढत आहेत आणि दोन्हीमध्ये फेज डिफरन्स जे आहे हा झिरो आहे. मग याचा पण आता फेजर डायग्राम पाहिजे याची ह्या रेजिस्टन्सची अक्रॉसच्या एसीची. बघा ह्यामध्ये आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे हा व्हेक्टर जे आहे हा व्हेक्टर आय नॉट आहे, इकडचा हा ई नॉट आहे, दोन्ही एका लाईनमध्येच आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. इथं दाखवले वा ह्याच्यामध्ये हे दोन्ही एकाच लाईनमध्ये इथं दाखवले आहे. दोन्ही हे अँटी क्लॉकवाईज रोटेट होतेवेळी पिंक आणि ब्ल्यू जे आहेत हे एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, एकाच वेळी दोन्ही सायमल्टेनियसली रोटेट होतात. तर ह्याच्यामध्ये इन द ए सी सर्किट कंटेनिंग आर ओनली करंट अँड व्होल्टेज आर इन द सेम फेज, हेन्स बोथ फेजर फॉर आय अँड ई आर इन द सेम डायरेक्शन मेकिंग अँड अँगल ओमेगा टी विथ ओ एक्स. आता हे ओ एक्स जे एक्स ॲक्सिस आहे किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला आय झिरो किंवा आय नॉट जे आहे यानं केलेला अँगल पण ओमेगा टीचा आहे, आणि ई नॉट जे यानं पण केलेला अँगल जे ई नॉटनं केलेला अँगल हा पण ओमेगा टी आहे. दोन्ही जे करंट आणि ईएमएफ व्होल्टेज आणि ईएमएफ किंवा करंट यांनी केलेला अँगल जे आहे ह्या एक्स ॲक्सिसशी किंवा हॉरिझॉन्टल ॲक्सिसशी हा ओमेगा टीचा आहे. आणि हे वाईट दाखवले ह्या ॲनिमेशनमध्ये दोन्ही हे एकाच वेळी रोटेट होतात, पिंक आणखीन ब्ल्यू जे हे करंट आणि व्होल्टेज जे आहेत हे एकाच वेळी इथं दाखवलेलं आहे, एकाच वेळी असे रोटेट होतात, एकाच डायरेक्शनमध्ये आहेत ते, सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून याला इन फेज म्हणतात. हे इन केस ऑफ ए सी व्होल्टेज अप्लाइड टू प्युअरली रेजिस्टिव सर्किट देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज, दॅट इज करंट अँड व्होल्टेज आर इन फेज. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, कीप वॉचिंग व्हिडिओज and don't forget to subscribe, like and share.